अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या प्रवक्तेपदी सुप्रसिद्ध निर्माते, लेखक, दिग्दर्शक शरद गोरे यांची निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते गोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. चित्रपट महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिले प्रवक्ते भूषवण्याचा मान शरद गोरे यांना मिळाला आहे. यावेळी महामंडळाचे कोषाध्यक्ष संजय टुबे, मार्गदर्शक अनिल गुंजाळ, अभिनेते राहुल बळवंत, प्रकाश दिंडले आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. गोरे यांनी प्रेमरंग या चित्रपटामध्ये निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, अभिनय, गीत, संगीत, अभिनय अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. शिवाय रणांगण, उषककाल, फाटक, एतवी या चित्रपटांसह सत्यांकुर, अन्नदान की पिंडदान, महापूजेची उत्तर पूजा, पंखातलं आकाश या लघुपटांचं दिग्दर्शन देखील केलंय. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या नाटकासह अनेक चित्रपट, लघुपटांसाठी गीतं, संगीत, दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. पंखामधलं आकाश या त्यांच्या पहिल्याच लघुपटाचे खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केलंय. मराठी चित्रपट महामंडळामध्ये प्रवक्ता म्हणून निवड झालेली आज आपल्याकडे साहित्यिक म्हणून शरद गोरे, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण. शरद गोरे साहेब, आपलं तुमचं स्वागत करतो की आपली निवड साहित्य चित्रपटामंडळ निवड झाली, तर का प्रवक्ता म्हणून पहिल्यांदाच निवड झाली, म्हणजे या संदर्भात काय सांगू शकाल की महामंडळामध्ये? अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही मातृसंस्था आहे चित्रपटसृष्टीमधली, आणि या संस्थेला वैभवशाली अशी परंपरा आहे की ह्या एवढ्या मोठ्या संस्थेवरती मला प्रवक्ते म्हणून निवड केली. त्याबद्दल चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. चित्रपट महामंडळांची जी व्यापक भूमिका आहे की ज्यामधनं कलाकारांना तंत्रज्ञ आणि त्याचा सर्वांगीण विकास मराठी चित्रपटसृष्टीचा व्हावा याकरता अव्याहतपणे काम करणारी ही मातृसंस्था आहे, आणि या संस्थेचं काम कलाकारापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. आजकाल शेतीविषयी दुर्लक्ष होत चाललं आहे, आणि साहित्याविषयी आपण काही सांगू शकाल की शेतकऱ्यांविषयी काय आहे का आपल्या मनामध्ये काही जाणीव करू का? खरं तर आपला देश हा कृषीप्रधान आहे. कृषीप्रधान देशामध्ये खरं तर साहित्याचा केंद्रबिंदू, सांस्कृतिक ह्याचा केंद्रबिंदू हा खरं तर शेतकरी हा नायक असला पाहिजे, पण दुर्दैवानं मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये किंवा साहित्यिकांच्या साहित्यकृतीमध्ये शेतकरी हा कुठंतरीच अभावानेच आपल्याला दिसतो, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि त्यामुळं शेतकऱ्यांची जी चाललेली दुर्दशा आहे किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या आहे त्यावरती भाष्य करणारे साहित्यिक, कलावंत आणि कलाकृती फार कमी प्रमाणात निर्माण होत आहेत, याचासुद्धा विचार साहित्यिकांनी आणि कलावंतांनी आणि किंवा चित्रनिर्मितीच्या लोकांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. सी ट्यूबसाठी संजय सोनवणे, दौंड.